डॉक्टर अभय तुमच्यासोबत बोलतो आपण पावसाळा पावसाळ्याच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी. प्रत्येक माणसाला असं वाटतं की मला काहीतरी असं औषध द्या की जेणेकरून मला आजारपण येणार नाही, पण असं नाही आहे. सगळ्यात महत्वाचं आजारपण जे आहे तर ते आपणच बऱ्याच वेळेला निर्माण करत असतो. आपल्या खाण्यापिण्यातनं वागण्यातनं काहीतरी आजार निर्माण जे आहे तर ते होत असतात. जनरली पावसाळा असं म्हटलं की सगळीकडेच ओलावा आहे, ही बेसिक साधी गोष्ट समजून घ्या. आणि हा ओलावा जसं निसर्गाचा आहे, निसर्गाच्या वातावरणामध्ये आहे, तसं तुमच्या पोटामध्ये सुद्धा. आणि त्यामुळे त्या काळामध्ये अग्नी जो आहे तो चांगला प्रदीप्त नाही आहे. मग या काळामध्ये पातळ पदार्थ खूप खाऊन चालणार नाहीत, चिकट पदार्थ खूप खाऊन चालणार नाही. मग बेस्ट काय, बेटर काय आहे असं म्हटलं तर सगळी धान्य जी आहेत ती भाजणी केलेली उत्तम अशी राहायला लागतात. आणि त्यामुळे ती भाजलेली म्हणजे थालीपीठ असेल भाजलेलं, आणि मग त्या थालीपीठावरती छान असं लोणचं किंवा मग ते लोणी जी आहे तर ते छान असं टाकणं. साळीच्या लाह्या ज्या आहेत किंवा ज्वारीच्या लाह्या ज्या आहेत थोडीशी फोडणी टाकलेली किंवा मग चवीपुरतं तिखट असलेलं सेंधो मीठ जे आहे तर त्याचा उपयोग केलेलं. या सगळ्याच्या बरोबर खोबरं कडीलिंब या सगळ्याचा चिवडा जो आहे तो उपयोगी असा ठरायला लागतो. या सगळ्याच्या बरोबरीनं मूग किंवा मुगाची खिचडी असेल, भात जो आहे तो बाहेर तांदूळ भाजलेले अशा पद्धतीचा, तांदळाच्या पिठाचं धिरड, मुगाची खिचडी हे सुद्धा योग्य असं या काळामध्ये ठरायला लागतं. या सगळ्या बरोबर या काळात जास्तीत जास्त आजार होणारे काय तर सर्दी पडस खोकला यासारखे आजार जे आहेत तर ते होतील. आणि मग सर्दी पडस खोकला यासारखे आजार जर होत असतील तर त्याचीच काळजी घेणं हे गरजेचं आहे. आंबवलेले नासके रस्त्यावरती उघडे असलेले पदार्थ, तेलकट तुपकट असे पदार्थ किंवा मग शिळे पदार्थ हे सगळे जे आहेत ते त्रास द्यायला लागतील. या सगळ्या बरोबर नदीलाच पाणी जे आहे ते या काळामध्ये अशुद्ध अशा पद्धतीचं आहे. नदीलाचं पाणी जे आहे ते गढूळ अशा पद्धतीचं आहे. आणि त्यामुळे गढूळ पाणी न घेता योग्य पद्धतीने उकडी काढलेलं पाणी या काळामध्ये घेऊ शकतात. या काळामध्ये शीततेमुळे सांधे दुखणं किंवा मग सांध्यांचे आजार जे आहेत ते जाणवत असतात. काही लोकांना खोड अशी असते की वर्षभर गार पाण्यानं आंघोळ करतं, पण या सगळ्याच्या बरोबर संधिवात असेल, सूज असेल किंवा अंगामध्ये कणकणी असेल तर कोमट पाणी गरम पाणी हेच योग्य ठरतं. या काळामध्ये आमवात असणाऱ्या लोकांनी किंवा ज्यांचं पोट साफ होत नाही अशा लोकांनी एरंड तेल थोडंफार एक चमचाभर भाकरीमध्ये घालून खाल्लं तर त्याचा उपयोग होतो. सुंठ चूर्ण जे आहे ते जेव्हा तुम्ही चहा करता किंवा दूध प्यायला घेताय अशा वेळेला सुंठ चूर्ण जे आहे तर ते टाकूनच घ्या, जेणेकरून अग्नी जो आहे अग्नीचा विचार जो आहे तो सुंठीतून आहे किंवा सुंठ जे आहे ते अग्निप्रदीप करायला लागेल. आणि त्यामुळे मग सर्वांगास अशा पद्धतीनं मॅनेजमेंट करणं हे योग्य ठरतं. सगळ्या अंगाला तेल लावणं किंवा मग खोकला सर्दी असेल अशा वेळेला सेंधो मीठ घातलेलं तेल टाकणं, मोहरीचा लेप लावणं किंवा मग मोहरी तेलाचा छाती वाटीला उपयोग करणं हे सगळं जे आहे ते उपयोगी असं ठरायला लागतं. आणि यातनं मग सर्दी खोकल्याचे आजार जे आहेत ते कमी होतात. या सगळ्याच्या बरोबर आपली पचनशक्ती जी आहे ती वाढायला लागते. त्यामुळे या बेसिक गोष्टी ज्या आहेत ना याचा अवलंब जो आहे तो आपल्याला करता आला पाहिजे. कानाला वारं देऊ लागू नये किंवा सर्दी पडसा खोकला होत असेल, घसा दुखणं होत असेल तर कानाला थोडं वारं लागू देऊ नये अशी स्वतःची मॅनेजमेंट करणं हे उपयोगी असं ठरायला लागतं. घराबाहेर पडत असताना थोडे गरम कपडे घालणं किंवा रेनकोट जे आहे टोपी जी आहे त्याचा उपयोग करणं, उबदार कपडे वापरणं, झोपण्याची खोली जी आहे तर ती सुद्धा थोडीशी उबदार ठेवणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गरजेचं आहे. दम्याचा त्रास होणारी लोक आहेत तर त्यांनी सितोपलादी सारखं चूर्ण आहे किंवा तालीसादी सारखं चूर्ण आहे तर या चूर्णांचा उपयोग मधासोबत चाटण म्हणून किंवा मग अगदी सितोपलादी चूर्ण जे आहे ते एक चतुर्थांश चमचा घेणं, एक चतुर्थांश चमचा त्याच्यामध्ये मध मिक्स करणं आणि छान चाटणं करून खाणं हे योग्य असं ठरवू शकतं. दिवसातून 3-4 वेळा याचं चाटण जे आहे तर ते घेता येतं. त्यामुळे अशा पद्धतीने स्वतःची मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला कफ होतो, ज्या वेळेला सर्दी होतो तर त्यावेळी चिकट पदार्थ कमी करणं ही गोष्ट जमायलाच पाहिजे. काही लहान मुलांच्या बाबतीत असं होतं, लहान मुलांना खूप खोकला असतो, खूप सर्दी असते आणि मग आपल्याला त्यांचं दूध थांबवायचं आहे हे लक्षातच येत नाही. त्यामुळे काही आई ज्या आहेत किंवा आया ज्या आहेत असं आपण म्हणूया, लहान मुलांचा पोषणाचा विचार करत असतात आणि रोज त्याच्या मागे लागून 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 दूध देत असतात. पण जेव्हा सर्दी खोकला होईल त्यावेळेला दूध दुग्धजन्य पदार्थ हे कमी करणं हेच अपेक्षित आहे किंवा हे गरजेचं. जाऊया पुढे पुढच्या डब्यावरती, आणखी बोलता येईल आपल्याला. छोटे छोटे ह्या गोष्टी आहेत
पण तुमचं आजारपण निर्माणच होणार नाही. रोगप्रतिकार शक्ती म्हणजे तरी काय हो, रोगप्रतिकार शक्ती ही अशाच पद्धतीने डेव्हलप होते. जर आजारपण यावं अशा सगळ्या गोष्टी घडत गेल्या खाण्यातल्या पिण्यातल्या वागण्यातल्या, तर आजारपण येतं तुमच्याकडे. आणि आजारपण होऊ नये अशा पद्धतीच्या घटना सगळ्या घडत गेल्या की रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती वाढायला लागते.